550 जवळची लोक बोलू उगस कशाला थांबजा. नगरसेवक खासदार आमदार थांब कॅमेरा सांग सई तामणकर वरून कडे बघून काय म्हणाल. मित्रांनो आम्ही आता इकडे शूट करत होतो आणि त्यांनी परत रिस्पेक्टफुली आम्हाला शूट करू दिलं. मी त्यांना बोललो आय एम अ ब्लॉगर फ्रॉम पुणे. हकलून दिलं, त्याला हकललं, त्याला हकललं, आम्हाला रिस्पेक्ट दिली. अच्छा शुभम लग्न आहे ना आज? लग्न आहे ना आज? अरे क्लिप येणार नाहीये युट्यूबला, सो तिकडेच घे. अच्छा ठीक आहे, मग आर्यक घे. चला प्रवास चालू करू. तर मित्रांनो जसं मला कळलं की मला उद्या सई सोबत शूट करायचं आहे, डायरेक्ट गेलो आणि 2.5 लाखाचा फेशियल करून आलो. तर सलून बिलून मध्ये डायरेक्ट दुकान बंद पाडली. तर मित्रांनो नॉर्मली तर मी काय व्लॉग वगैरे करत नाही, जेव्हा मी करतो तेव्हा काहीतरी बाप होणार असतं म्हणूनच मी व्लॉग करतो, कळलं का? आता विषय असा आहे, आम्ही चौग आणि आमच्या सोबत हे काका आम्ही सगळे निघालो आहोत. आम्ही सगळे निघालो आहोत मुंबईला. मित्रांनो हा एक छोटासा ढाबा आहे तर मला आवडत नाही अशा ठिकाणी शूट करायला, पण लागत. तर मित्रांनो इथे सईनी खूप छान मेकअप केला आणि मी 1.5 किलो पावडर थोडा फासली. आता काय व्लॉग बी इतका आवड आहे ना काय मला कळत नाही, काहीतरी कॅमेरा ओपन करत आणि शार्ट उपट काहीतरी बोलत बसायचं. आपण इथे कशासाठी आलोय, काय चाललंय, म्हणजे लाजा विजा काही नाहीये. बॉईज अँड गर्ल्स अँड आंटीज जे माझे व्लॉग बघतात, तर आलेलो आहोत JW मॅरियट जुहू मध्ये. आले आले जो इकडे तामझा व्हायची घाई 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 घाई, इधर आओ इधर आओ, वो वो शूट वो स्क्रिप्ट वो स्क्रिप्ट, सगळं झालं सगळं झालं. मी आता कॉस्ट्युम चेंज करून तयार आहे. सई तामणकर भेटली आहे, स्क्रिप्ट अप्रूव्ड आहे. 3.5 वर्ष झाले इकडे थांबलोय की आता माझा नंबर लागेल, आता माझा नंबर लागेल. पण त्याच्यामुळे आता आम्ही इकडे रूम पण घेतली, संध्याकाळी स्टे बी करतोय. सो यु नो रिच लाईफस्टाईल. या 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 फकिंग बेबी. ए ऐक सई, कंटिन्यू 3 दिवस ठेवायचा. हे बघा मित्रांनो हे आहेत खरे खरे BTS. तुम्हाला वाटतं मी सईशी बोलतोय, पण नाही, मी एका बॅग कडे बघून डायलॉग घेतोय. कॅमेरा सांग सई तामणकर वरून कडे बघून काय म्हणाल, खरं खरं सांग. आज वरून होता म्हणून हा पॉडकास्ट झाला असता. हम दोनों डक्कनों को आज के दिन ही पैदा होना. सबवे पण हा माणूस सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं, पुणेवाला ऑफिशियल. सगळ्यात भारी मला याचं वाटलं की भाई आशुतोष गोवारीकरांचा मी इंटरव्ह्यू घेतला यार, म्हणजे स्वदेश लगान असे बाप पिक्चर डिरेक्ट केलेला तो माणूस आहे, त्याच्यासमोर बसणं पण मला कसं तरी होत होतं, पण मी ते केलं आणि खूप भारी वाटलं.